मला जे काही मनोजना बोलायचंय, मनोज जरांगे पाटलांनी मी सांगितलंय मला काय बोलायचंय त्यांच्याशी, मी माझी चर्चा सुद्धा झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत, आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले. पण एक वर्षभरात मी दोघांना जबाबदार धरतो, पहिला सरकारलाच आणि दुसरा विरोधी पक्ष लोकांना सुद्धा. तुम्ही काय एकत्र येते ठरवाने सांगा, आम्ही असं पद्धतीने आरक्षण देऊ शकतो का? नाही देऊ शकत. तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं म्हणून दादा म्हणून दादा म्हणून दादा म्हणून बसायचं. ठीक आहे, बरोबर नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे. पण कोणासाठी? स्वतःसाठी. मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे, आणि मी बघितलं किती प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा, प्रामाणिक लढा. आज सुद्धा यायचं कारण मला मला माहित नाही, मी सहाव्यांदा सातव्यांदा त्याला भेटायला आलो. पूर्वी सुद्धा आलो होतो, आजही आलो आणि उद्या सुद्धा येणार. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, ज्या सरकारला सांगू इच्छितो, की ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो तर या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज दरागे पाटलांच्या बरोबर होतो, आज या आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्या बरोबर असणार आहे. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो, पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये, आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एकाच ठिकाणी एक फोकस घेऊनच आलोय, तो म्हणजे त्यांची तब्येत. तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो.